बातमीचे प्रायोजक आहे ओल्ड चाचा मच्छी ढाबा। खास ग्राहकांसाठी नवीन वर्षानिमित्त एकूण बिलावर 20% डिस्काउंट। खवयांसाठी स्पेशल मच्छी आयटम येण्याचे एकमेव ठिकाण ओल्ड चाचा मच्छी ढाबा, शनाळ क्रॉस, धुळखेड ब्रिज, सोलापूर विजापूर नॅशनल हायवे जवळ। क्रिकेट खेळताना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत कळ आली, त्यानंतर 22 वर्षीय या तरुणाचा मृत्यू झाला। अचानक मृत्यूचं कारण हृदय विकार असल्याची शंका व्यक्त केली जाते, तर मध्य प्रदेशातील खरगोन मधील काटकूट गावात ही धक्कादायक घटना घडली। तरुणाच्या मृत्यूने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, तर 2 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं आणि 1 वर्षाची त्याची मुलगी आता पोरकी झाली आहे। काटकोट गावचा इंदल सिंह जाधव हा क्रिकेट खेळत होता, त्यावेळी अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो बेशुद्ध पडला। त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, तेथून त्याला मोठ्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी या तरुणाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। गावात क्रिकेट स्पर्धा सुरू होती आणि सामन्यावेळीच ही दुर्दैवी घटना घडली। सामन्यात इंदलने फलंदाजी आणि गोलंदाजी ही केली होती। इंदलने सामन्यात 5 षटके गोलंदाजी केली, त्यात 5वं षटक टाकत असतानाच त्याची प्रकृती बिघडली आणि तो मैदानातून बाहेर आला। त्यावेळी अस्वस्थ वाटत असलेल्या इंदलला घाम आला, त्यामुळे तो झाडाखाली काही वेळ बसला होता। मैदानातून इंदल बाहेर आल्यानं त्याचं षटक दुसऱ्या खेळाडूने पूर्ण केलं। मैदानात खेळाडू विजयाचा जल्लोष करीत होते, त्याचवेळी इंदलची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध पडला। अचानक असा प्रकार घडल्याने आनंदाचं वातावरण भीतीत बदलून गेलं। दरम्यान तातडीने इंदलला रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। इंदलच्या मृत्यूचं कारण हृदयविकारच असावं अशी शक्यता यावेळी व्यक्त केली जाते।